विठ्ठलपंतान पत्र लिहिलं, निवृत्ती दादाच्या उशाला ठेवलं। विठ्ठलपंत निघाले, विठ्ठलपंत निघाले, रुक्मिणीला जा वाटत नव्हतं। घरातलं एक बाहेर पाय टाकला, ज्ञानदादाची आठवण आली, पळत गेली। ज्ञानदादाच्या चार पाच पप्प्या घेतल्या, ज्ञाना चालले रे आई तुझी। सोपाना हे निवृत्ती, पण मुक्तीकडे जाताना पायातल्या जोडव्या तिने हातात घेतल्या। जर जोडव्याचा आवाज जरी आला ना, जोडव्याचा आवाज आला, माझी मुक्ती जरी उठली, तरी मिठी मारेल नाही सोडणार मला। आणि मुक्तीच्या गळ्या हात पडून आपले आई वडील, मी बघून येऊ आनंदीमध्ये, जाऊ का रे दादा? नको रे जाऊ कुठं कुणी, का? पाच वर्षाची मुक्ती उठली आणि निवृत्ती दादाला मिठी मारली। आणि निवृत्तीला दादाला बद, दादा सांग ना आई कुठे गेली रे माझी? अरे बाबा कुठं आहे? निवृत्ती दादाच्या डोळ्यातलं पाणी गेलं, डोळ्यातलं पाणी गालावर आलं। आणि निवृत्ती दादा म्हणतात, आपले आई वडील गावाला गेलेत, गावाला। पाच वर्षाच्या मुक्तीमध्ये कोण्या गावाला गेलेत रे आपले आई बाप? आई बाप अशा गावाला गेलेत, परत नाही रे येणार कोणी, का? अरे ज्ञानदादाला सन्न झालं नाही म्हणून मिठी मारली मुक्तीला, मुक्ते। सोपर काका, तसंच ज्ञानोबारायांच्याही बाबतीत, मुक्ताईच्याही बाबतीत, सोपन काकाच्याही बाबतीत माझ्या झालं होत। रुक्मिणी मातेनं ठरवलं, आज ध्येय प्रायचित्त घ्यायचं, आता नाही थांबायचं इथं। थांबायचं नाही म्हटल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी ऐका, विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेनं सांगितलं, आज पुरणपोळीचा स्वयंपाक करू माझ्या मुक्तीला खायला, माझ्या सोपानाला खायला, माझ्या निवृत्ती दादाला खायला, ज्ञानदादाला खायला। आज रात्री साडेबाराला आपण निघून जाणार आहे। चारी भावंड चारी पोर पुढं बसवले, रुक्मिणी मातेनं सोपान काकाला गाच भरवला, निवृत्ती दादाला गाच भरवला, ज्ञानदादाला गाच भरवला। मुक्तीच्या तोंडाकडे बघितलं, मुक्तीला गाज भरवत ना, काय तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि रडायला लागली, मुक्ते नाही आता तुला मी दिसणार मुक्ते। चारी भावंडून झोपी गेली आणि संध्याकाळ आता विठ्ठलपंत रुक्मिणी माता निघाली। ऐका रे, विठ्ठलपंत रुक्मिणी माता निघाली, विठ्ठलपंताने हातामध्ये पत्र घेतलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, निवृत्ती, ए निवृत्ती दादा, माझ्या ज्ञानाचा संभाळ करशील का रे निवृत्ती दादा? हे दादा, माझ्या सोपान नाही काय बोलत, सोपान गरीब आहे रे, तर सोपानाचा संभाळ करशील? माझी मुक्ती पाच वर्षाची आहे, मुक्तीचा संभाळ कर आई म्हणून तिला संभाळ। विठ्ठलपंतानं पत्र लिहिलं आणि निवृत्ती दादाच्या उशाला ठेवलं। विठ्ठलपंत निघाले, विठ्ठलपंत निघाले, रुक्मिणीला जा वाटत नव्हतं। घरातलं एक बाहेर पाय टाकला, ज्ञानदादाची आठवण आली, पळत गेली। ज्ञानदादाच्या चार पाच पप्प्या घेतल्या, ज्ञाना चालले रे आई तुझी। सोपाना हे निवृत्ती, पण मुक्तीकडे जाताना पायातल्या जोडव्या तिने हातात घेतल्या। जर जोडव्याचा आवाज जरी आला ना,
जोडव्याचा आवाज आला माझी मुक्ती जरी उठली तरी मिठी बारे नाही सोडणार मला. आणि मुक्तीच्या गळ्या हात पडून रुक्मिणी माता रडायला लागली जशी रडली आणि देह प्रायचित्त करायला गेले. ऐका, विठ्ठल पंत रुक्मिणी माता इंद्रायणीच्या काठाला गेले. अरे पाणीही शांत झालं होतं. अरे आता मात्र त्या पाण्यालाही कळत होत, आता मात्र त्या पाण्यालाही जाणीव होती, आता मात्र अरे 100% आपण पवित्र होणार आहे तेही माहीत होत. विठ्ठल पंत रुक्मिणी माता आत गेले. नाही रे, परत आले. निवृत्ती दादा सकाळ उठले आणि उठल्या क्षणी उषाला पत्र दिसलं आणि जसं पत्र दिसलं अरे वाचलं पत्र, निवृत्ती दादाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. आई म्हणून आग मारली. ज्ञानदादा उठला, ज्ञानाला विचारलं, दादा आई कुठं आहे रे? दादा आई कुठं आहे? सोपान काका आला. सोपानानं विचारलं, हे दादा बोल ना दादा, दादा कुठं आहेत आपले आई वडील? मी बघून येऊ आळंदीमध्ये, जाऊ का रे दादा? नको रे, जाऊ कुठं, कुणी का? 5 वर्षाची मुक्ती उठली आणि निवृत्ती दादाला मिठी मारली. आणि निवृत्तीला दादाला बद, दादा सांग ना आई कुठं गेली रे माझी? अरे बाबा कुठं आहेत? निवृत्ती दादाच्या डोळ्यातलं पाणी गेलं, डोळ्यातलं पाणी गालावर आलं. आणि निवृत्ती दादा म्हणतात, आपले आई वडील गावाला गेलेत. गावाला? 5 वर्षाच्या मुक्तीमध्ये कोण्या गावाला गेलेत रे आपले आई बाप? आई बाप अशा गावाला गेलेत, परत नाही रे येणार कोणी का? अरे ज्ञान दादाला सन्न झालं नाही म्हणून मिठी मारली मुक्तीला. मुक्ते सोपर काका निवृत्ती दादाने मिठी मारली. आणि त्या दिवशी मात्र ज्ञान दादानं उपरण्याला गाठ मारली आणि झुळी तयार केली. ए माझी मुक्ती थोड्या दिवसानं मोठी झाली. आणि ज्ञानाला काय म्हणते मुक्ती ऐका. ए दादा का बसलाय रे दादा? दादा ए दादा उठला रे दादा, भूक लागली रे दादा, उठ. 4-5 दिवस झालं नाही काय रे पोटात अन्न, दादा उठ रे, मला भूक लागली रे दादा. अरे आई बाप गेल्यापासून माझं पोट भरून जेवण नाही रे झालं दादा. निवृत्तीने ज्ञान दादाला सांगावं, जा ज्ञाना माधुकरी आण. ऐका, माधुकरी आणायसाठी काकामध्ये झुळी अडकवली आणि काकामध्ये झुळी अडकवली आणि आळंदीमध्ये आले. अरे जसे माझे ज्ञानोबा राय दिसतात ना, तसे लोकांनी दरवाजा पटापटा लावून घेतले. एवढा वाईट प्रसंग माझ्या ज्ञानदादाच्या जीवनामध्ये. का का लई संन्याशाची पोरं तुम्ही, नाही आम्ही तुला काही देऊ शकत. अरे दोन तिथल्या लोकांनी झोळीमध्ये पीठ टाकलं, तेही ब्राह्मणाच्या पोराने हिसकावून. पीठ मातीमोल केलं झोळी हिसकावून घेऊन. अरे हिसकावून घेतलं, ज्ञानदादाला राग आला, माझ्या बहिणीला भूक लागली होती. अरे माझ्या पोटासाठी माधुकरी मागायला आलोच नव्हतो, माझे आई वडील निघून गेले म्हणून ज्ञानानं बहिणी करता माधुकरी मागायला आला होता. आणि ऐका, ज्ञानदादानं माधुकरी मागायला गेल्यानंतर ब्राह्मणाच्या पोराने पीठ कालवलं, राग आली. अरे काकातली झोळी काढली आणि मुक्तीच्या तोंडावर टाकली. मुक्ते जा आणि ताटी लाव. ज्ञानदादा आतमध्ये गेला आणि ज्ञानदादानं म्हटला, आजपासून नाही या जगासाठी मी मागायला जाणार. मुक्ती काय म्हणते ऐका. मुक्ती, दादा नाही भूक लागली मला. दादा ए दादा नाही रे भूक लागली. आज इथून परत तुला शपथ घालते मला भूक लागली म्हणून नाही सांगणार रे. दादा
नको रे रागाला जाऊ दादा, ताटी उघड दादा. योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा. अरे योगे तू योगी दादा, योगे तू उघड. अरे योग्य आहे म्हटल्यानंतर मुक्तीनं सांगितलं ज्ञानदादाची समजूत काढली. अरे तो प्रसंग जीवनामध्ये आई बाप गेल्यानंतर होतो, म्हणून मी ह्याच व्यासपीठावर तुम्हाला विनंती करतोय, एकदा का होईना एकदा का होईना ह्या जगाच्या पांडुरंगाची सेवा करा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, 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 तर माझ्या दैवा पारखा, तर माझ्या दैवा पारखा, कुणे कशा पुत्र होते जे सत्पीठ, कुणे कशा पुत्र होते जे सत्पीठ, तरी माझ्या दैवा पारखा, तरी माझ्या दैवा नरेश्वर माऊली दादराज माऊली.